हायलाइट केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल, दलित समाज असेल, भोजन समाजात एक मोठा तिढा निर्माण झालेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पूर्वीपासूनच पाठिंबा दिलेला आहे, परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना इथल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये याची शासनाने काळजी घ्यावी, एवढीच फक्त बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. परंतु ती भूमिका पुन्हा एकदा दोन राजांच्या खांद्यावरती टाकून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याचाच एक अंश म्हणून कात्रज येथे राहणाऱ्या सुरज चव्हाण नामक असणाऱ्या एका मुलाने बाळासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला अत्यंत गलिच्छ आणि घाणेरडं वक्तव्य फेसबुकवरती केलेलं आहे. या संदर्भात पुण्याच्या युवक आघाडीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी, आपण भाऊ नाडे असतील, आपा क्षीरसागर असतील, या कार्यकर्त्यांनी त्या सगळ्या बातमीचा किंवा त्या पोस्टचा अंदाज घेऊन शहरातल्या वरिष्ठ सगळ्या कार्यकर्त्यांना, महिला आघाडी आम्ही शहराध्यक्ष असतील, यांना सगळ्यांच्या कानावर घालून कडक पोलीस स्टेशनमध्ये तशी निस्तर तक्रार काल दाखल करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. परंतु काल जे वरिष्ठ PI होते जाधव साहेब आणि चक्रे साहेब या दोघांनीही ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यामध्ये लागू होत नाही असा एक क्लॉज मांडला, परंतु तो गुन्हा होतो असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना निदर्शनात आणून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की आम्ही विचारपूर्वक याच्यावर गुन्हा दाखल करू म्हणजे त्यांची बोलू. त्यांनी आज 1 वाजताची वेळ दिली होती. आज 1 वाजता सकाळी 11 वाजल्यापासून कार्यकर्ते कडक पोलीस स्टेशनला आहे, 1 वाजून गेलेली आहे, अजून एक गुन्हा दाखल झालेला नाही. आत्ता साहेबांनी फक्त शांत करण्यासाठी मोबला आम्हाला एक गोष्ट अशी सांगितली की आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल करायचा या संदर्भात आमची चर्चा आता चालू आहे. वरिष्ठांची चर्चा झाली की आम्ही तात्काळ 1 तास 1.5 तासात त्याच्यावरती गुन्हा दाखल करू. आमचं असं सरळ म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीचं की या संदर्भात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या किंवा कुठल्याही नेत्याबद्दल गलिच्छ वक्तव्य किंवा घाणेरडं वक्तव्य करणाऱ्याला जागी ताप बसला पाहिजे आणि याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये उद्रेक तो होणार आहे. तपास चालू केला असा अर्थ होतो त्याचा. मी आता ती देताना काय सांगितलं, शिवजी आणि स्टेशनला गेलं एक ठीक आहे आणि तेव्हा मी इथं 2 वर्ष राहतो, मी माझ्या पैशाला सगळं जाऊ मी सगळ्यांना कळवून चाललं की असा जर प्रकार आहे आणि हे आहे तर आपण तात्काळ उद्या ही करून आपण गुन्हा दाखल करू. तात्काळ व्हावं कारण त्याचे फॉलोअर्स भरपूर आहेत आणि त्याच्याने तो प्रसार वाढत जाणार आहे. तर आंबेडकरी चळवळीचा उद्रेक होऊ नये कोणत्या माध्यमातून, तेवढे आम्ही संपर्क करून तो पोस्ट डिलीट करायला सांगितलं.